सांगलीच्या जागेवरून शिवसेना, ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये चांगलीच आता जुंपली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी असं विधान संजय राऊत यांनी केलेलं होतं आणि त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच संतापलेत. राऊतांनीच आता आपली नौटंकी बंद करावी, त्यांनी छोट्या कार्यकर्त्यांसारखं बोलू नये असा पलटवार पटोलेंनी केलाय. तर सांगलीतूनच मी थेट काँग्रेस हायकमांडशी बोललोय, चंद्रहार पाटीलच मवियाचे उमेदवार असतील असं प्रत्युत्तर इकडे संजय राऊत यांनी दिलंय. तर सांगलीच्या जागेवरून आता ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपलेली आहे. ठाकरे गट चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर ठाम आहे. सातत्यानं संजय राऊत सांगली दौऱ्यावर असताना हेच सांगतात. मात्र स्थानिक काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि त्याचबरोबर काही वरिष्ठ नेत्यांचा याला विरोध आहे. नाना पटोलेंनी सुद्धा यासंदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे. सांगलीच्या जागेवरून आता राऊत आणि काँग्रेसमध्ये एकंदरीतच जुंपल्याचं हे चिन्ह दिसत आहे. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. कांग्रेस नेता राष्ट्रवादी या परिवर्तन यात्रेमध्ये सांगली होते. नाहीतर लोक तुम्हाला सांगलीची माफ करणार नाही. पहिले संजय राऊतांनी आपल्या नौटंक्या बोलणं थांबवाव्यात. खर तर ते एक मोठे नेते आहेत शिवसेनेचे, त्यांनी काय बोलावं त्याच्या एक मर्यादा त्यांनी ठेवाव्यात. आणि मी वारंवार सांगतो की हा सामोपचाराने आम्ही हा प्रश्न सोडू, वरिष्ठांच्या लेवलवर सोडू, हे सांगत असताना सुद्धा एका छोट्या कार्यकर्त्यासारखं असं वक्तव्य संजय राऊतांनी करू नये असा माझा सल्ला त्यांना पहिली आहे. एक दोन दिवसांमध्ये जमलं तर उद्याच या सगळ्या प्रश्नावर आम्ही पडदा टाकू. आपण जे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, जागा कोणाची, जागा महाविकास आघाडीची, शिवसेनेचे उमेदवार जाहीर झालेले, चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील महाविकास आघाडीचे. आज सकाळीच माझं इथून काँग्रेसच्या हायकमांडशी पुन्हा चर्चा झाली आणि येत्या एक दोन दिवसांमध्ये त्या संदर्भात अधिकृत घोषणा काँग्रेस पक्षाकडून सुद्धा होईल हे मी आता तुम्हाला सांगतोय आणि मी जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे.